नमस्कार, माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर नेहमीप्रमाणे खूप स्वागत आहे. मी सध्या आहे सातारा शहरामध्ये. सातारा शहरात एक अच्छी गोष्ट आहे जी आज मी पाहायला आलो आहे आणि तुमच्या सगळ्यांना दाखवायलाही आलो आहे. मी आलो आहे सातारा शहरातील टावर ऑफ सायलन्स, पारसी टावर ऑफ सायलन्स दाखवण्यासाठी. हे पारसी टावर ऑफ सायलन्स अर्थात पारसी लोकांचंच आहे आणि इथे ना त्यांचे अंतिम संस्कार केले जातात. शेवटी जेव्हा त्यांचं जे शव असतं मृत्यू झाल्यानंतर जो अंतिम संस्काराची पद्धत आहे ती इथे केली जाते. त्याला टावर ऑफ सायलन्स असं म्हणतात आणि किंवा पारसीचे विहीर असंही म्हटलं जातं. तर ही विहीर मी तुम्हाला दाखवतो काय असतं आतमध्ये, हे सगळं आपण पाहूया. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू. तर आम्ही सध्या सातारा कोल्हापूर रोडकडे आहोत. हे आहे हॉटेल मराठा पॅलेस. इथनं ना थोडं आत रस्ता आहे आणि याच्या बॅक साईडला ना इकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचं जलकुंभ आहे. इकडे आम्ही जातो आहोत. इकडे वर आहे पारसी टावर ऑफ सायलन्स, म्हणजे पारसी लोकांचे स्मशानस्थळ. इथे ना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नर्सरी आहे आणि त्याच्याच अगदी समोर हे बघा, इकडे दिसतंय तुम्हाला, हे आहे सातारा शहरातील पारसी टावर ऑफ सायलन्स, पारसी स्मशानभूमी. तर टावर ऑफ सायलन्स ही वास्तू बाहेरून अशी दिसते बघा. तर हे अख्खं सातारा शहर आणि हे सातारा शहरातील टॉवर ऑफ सायलन्स. इथे एक रूम असते, त्यातनं ते दिवा वगैरे पाहू शकतात. त्याच्यासाठी ते छिद्र आहे. याला पायऱ्या आहे खालनंच अशा. यात असं विहिरीसारखं असतं म्हणून याला पारसी विहीर असंही म्हटलं जातं. पारसी लोकांमध्ये पद्धत आहे की ते मृत्यूनंतर त्यांचे मृतदेह जे असतात ते जाळत नाहीत, ते इथे आणून ठेवतात आणि मग इथे त्याला ते म्हणजे त्या काळामध्ये आता हे फार जुनी पद्धत आहे तर त्याला ते जे वल्चर्स असतात, गिधाड म्हणतो आपण त्यांना, गिधाड पक्षी, ते मग ते मांस खातात. म्हणजे कुठलाही तुमच्या शरीराचा अंग जो आहे किंवा तुमचं शरीर हे मेल्यानंतरही वेस्ट जाता कामा नये, त्याचा उपयोगच व्हावा म्हणून ती पद्धत आहे. अशीच एक पद्धत तैवानमध्ये आहे त्याच भागामध्ये, त्याला स्काय बरियल असं म्हणतात. इथे काही संदेश आहे पण तो आता कळत नाही, गुजरातीमध्ये आहे बहुधा. तुम्ही ही जागा पाहिली आहे का? तर आपण आज जाऊया. हे बघा, ही अशी काहीशी आहे. इथे बरोबर अशा जागा केलेल्या असतात. इथे बघा, हे बघा जशी तसं थोडी ही घाण केली आहे पण ही ऐतिहासिक जागा आहे खरं तर. ही घाण काही हिचं जतनच व्हायला हवं, कारण आता ही पद्धत नाही यूज केली जात का आपल्या भारतात तरी साधारण मला वाटतं. सो याच्यामध्ये हे एक विहिरीसारखं स्ट्रक्चर आहे आणि इकडे सगळ्या ठिकाणी असे खाचं केलं. आता ते खूप मोठं असणार तर सगळ्यात वरच्या बाजूला लहान मुलं ठेवले जातात, मग त्याहून मोठे आणि मग स्त्री आणि पुरुष असे असेच गोलाकार आहे आणि याच्या सगळ्या बाजूला असे मृत्यूनंतर शव ठेवले जायचे आणि मग ते पक्षी जे आहेत ते त्यांचे शरीर खाऊन खाऊन मग ते जे सांगाडा असतं तो इथे आत पाण्यात इकडे पडतो आणि मग तो पाणी टाकून साफ केला जातो. तर हे असं काहीसं हे दिसतं. हे संपूर्ण पाषाणातलं बांधकाम आहे. मला वाटतं हे 17व्या 18व्या शतकातीलच बांधकाम आहे. अगदी भव्य अशी ही विहीर आहे. यालाच म्हणतात टॉवर ऑफ सायलन्स, पारसी टॉवर ऑफ सायलन्स. तर हे टॉवर ऑफ सायलन्स आपण आतून पाहिलं, बाहेरून याला झाडं वगैरे वाढले आहे. आता हे बरंच जुनं आहे आणि वापरातही येत नाही कारण इकडे खरं तर पारसी कम्युनिटीज खूप कमी झाली आहे. हे बघा, इकडेही तसं विहिरीसारखंच केलं आहे. पाणी टाकून साफ करायचं आहे का काय आहे मला नक्की सांगा. जाणकारांनी याच्यावर मला थोडी माहिती द्या. इकडं सगळीकडून तसंच विहिरीसारखं केलं आहे त्यांनी. आम्ही असंच फिरतो आहे. अच्छा, इकडे वॉच टावर आहे त्याचं. अच्छा, वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या त्यांच्या अंतिम संस्काराच्या पद्धती असतात, त्यापैकी ही एक आहे.
मी बऱ्याचदा तुम्हाला पारसे टॉवर ऑफ सायलन्स दाखवलं आहे, आणि आज मी सातारामध्ये आलो आहे तर म्हटलं आपण सातारा शहरातीलही तुम्हाला दाखवावं. हे बघा, हे एक वॉच टॉवर आहे, म्हणजे याच्यात एक हे होते पाहायचे बघ, खरं तर तिथेही एक छिद्र आहे आणि यालाही एक खिडकीसारखं केलं आहे. हे बघा, रूमच आहे खरं तर एक, पण ते यूज नाही होत, बांधकाम जुनंच आहे. बघा इथेही मेसेज होता पण आता ते नष्ट झालं आहे. आत्मा असं काहीच दिसतं, म्हणजे या खिडकीतून असं तिकडे पाहायचं. त्याचं काहीच हे स्ट्रक्चर आहे. अगदी सोपं लँडमार्क सांगू का, एक तर हायवे आहे बाजूला आणि इकडे पाण्याची टाकी आहे. तिकडनं तुम्ही वर आलात की लगेच तुम्हाला हे दिसेल. याला पूर्वी दरवाजे पण होते पण आता हे वापरातच येत नाही तर इकडे कोण येणार. आणि पारसी समुदायाचे पॉप्युलेशन पण आता खूपच डिक्लाईन होत आहे, कमी होत चालली आहे, त्यामुळे हे सगळ्या पद्धती पण आता ऑलमोस्ट नामशेषच झाल्या आहेत भारतात. यात केवढं मोठं झाड आलं आहे बघा, याला पारसींची विहीर, पारसीची बावळी वगैरे वगैरे असं काय काय म्हटलं जातं. तिकडे खूप छान दिसतात असे खाचे ज्यात ते ठेवले जातात. आणि तुम्हाला आणखी काही माहिती असेल या जागेबद्दल तर मला नक्की सांगा, आय वुड लव टू नो. मी अनेक ठिकाणी पारसी जे फाईव्ह टेम्पल्स आहे किंवा टॉवर ऑफ सायलन्स आहे ते तुम्हाला आधी दाखवले आहेच, आणि अनेक ठिकाणी ते आहेत. जसे भुसावळमधलंही मी दाखवलं होतं तुम्हाला, किंवा मग अमरावतीमध्ये आहे, अकोलामध्ये आहे, आणि वेगवेगळ्या ठिकाणचं मी दाखवले आहे, जालन्याचंही दाखवलं आहे. तर तुम्हाला आणखी साताऱ्याबद्दल काय काय माहिती हे मला नक्की सांगा रिगार्डिंग टू पारसी कम्युनिटी. तिकडे ना मला पारसी फायर टेम्पलकडे एक प्रिस्ट भेटले होते, ते सांगत होते इकडे खूपच फॅमिली, खूप प्रसिद्ध अशी फॅमिली आणि त्यांच्याबद्दलही का खरं पारसी कम्युनिटी तर इंडस्ट्रियलिस्ट कम्युनिटीच आहे आणि भारताच्या खरं म्हणजे जडणघडणीमध्ये त्यांचं खूप मोठं योगदानसुद्धा आहे. तर आय होप की तुम्हाला ही पारसी टॉवर ऑफ सायलन्स आवडलं असणार. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया लवकरच. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, बाय. आणि मी तर मी पहिल्यांदा आलो आहे आणि अविनाश कुंभार दादाही माझ्यासोबत पहिल्यांदा आले. आम्ही खरं ऑटोनी आलो, इथपर्यंत दादांच्याच ऑटोमध्ये मी आलो. दादा तुम्हाला माहिती होतं इकडे हे आहे म्हणून आम्ही खरंच शोधत आलो हे सगळं. आणि थोडी माहिती मला होती, थोडी काकांना होती, मगच आम्ही हे सगळं टॉवर तुमच्या सगळ्यांसमोर दाखवलं. चला आता आपण खाली जाऊया. आणि इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराच्या अगदी समोर, सदरबारच्यासमोर, हे खरं तर हेमलता पाटील उद्यानाच्या अगदी जवळ आहे. इथे ना अगदी सुंदर अशी पारसी अग्यारी आहे. नाव आहे बाई नवाज बाई खान पारसी अग्यारी. 1911 खूप जुनी आहे. हां खरं आहे. आणि हे गुजरातीमध्ये लिहिलं आहे.